नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सरकारने शेती पिकासाठी हेक्टरी दहा हजार तर फळ पिकासाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये प्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले सरकारने दिवाळीपूर्वी सतरा लाख त्र्याऐंशी हजार रुपये देण्यात आले जून ते ऑक्टोंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची ही रक्कम देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते प्रशासनाच्या अहवालानुसार च्या जवळपास शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे मदत कधी मिळेल असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात असा उपस्थित करण्यात येत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले नागपूर जिल्ह्यात सहा लाख एकोणवद हजार हेक्टर एक मध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान झाले मदतीसाठी चौसष्ट कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असताना अद्याप मदत मिळाली नाही रब्बी हंगाम येऊन हे शेतकरी प्रतिक्षेतच सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान दरम्यान झालेली अतिवृष्टी पूर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले किडीमुळे सोयाबीनचे पूर्ण पीक हातचे गेले प्रशासनाकडून सर्वे करण्यात आले आहे जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान दरम्यान झालेली अतिवृष्टी पूर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले किडीमुळे सोयाबीनचे पूर्ण पीक हातचे गेले प्रशासनाकडून सर्वे करण्यात आले नागपूर जिल्ह्यात अडुसठ हजार नऊशे अडुसष्ट हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले एक्याण्णव हजार पाचशे तेरा शेतकरी बाधित झाले तर नऊ हजार सातशे एकवीस हेक्टरमध्ये संत्रा मोसंबी पिकाचे नुकसान झाले असून अठरा हजार एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी बाधित आहेत जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार सहाशे एकसष्ट शेतकरी बाधित झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी चौसष्ट कोटी एकोणचाळीस लाख चौसष्ट हजार ऐंशी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे दीड महिन्यापूर्वी पाठवण्यात आला प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात हेक्टरी मदत सहा हजार आठशे रुपये शेत पिकासाठी तर फळ पिकासाठी अठरा हजार रुपये धरण्यात आली आहे विशेष म्हणजे सरकारने शेत पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तर फळ पिकासाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये प्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले सरकारने दिवाळीपूर्वी सतरा लाख त्र्याऐंशी हजार रुपये देण्यात आले असून जून ते ऑक्टोंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी ही रक्कम देण्यात असल्याचे स्पष्ट केले होते प्रशासनाच्या अहवालानुसार साडे नऊशेच्या जवळपास शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसान झाले व सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आकडा हा तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे मदत कधी मिळेल असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र